मागच्या काही दिवसांपासून अमृतपाल सिंग हे नाव चर्चेत आहे. पण हा अमृतपाल सिंग आहे कोण, तो राहतो कुठे, तो करतो काय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला हवंय काय, याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या खास व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी किरण दीक्षित, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभात मध्ये. डोक्यावर मोठी पगडी, हातात किरपाण आणि सतत कडेकोट बंदोबस्तात अमृतपाल सिंग फिरत असतो. पंजाब मधील लोक त्याला भिंद्रनवाले 2.0 या नावाने ओळखतात. अवघ्या 30 या तरुणाला पंजाब मध्ये येऊन येऊन फार तर 7-8 महिने झाले असणार, परंतु त्याच्या एका इशाऱ्यावर हजारो समर्थकांनी सध्या पंजाब मध्ये धुडगूस घातलाय. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पंजाब पोलिसांसह अनेक तपास यंत्रणा कामाला लागल्यात. अमृतपाल सिंगचा जन्म 1993 मधला अमृतसर जिल्ह्यातील जुल्लूपूर खेडा गावात त्याचा जन्म झाला. अमृतपाल 2012 मध्ये वयाच्या 19 वर्षी पंजाबहून दुबईला नोकरीसाठी गेला. त्याच्या काकांचा दुबईत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता, तो 10 तिथेच राहिला. या दरम्यान सध्या असणारी त्याच्या डोक्यावरची केस आणि चेहऱ्यावरची दाढी ही त्या काळात नव्हती. देशात अमृतपाल सिंगची एंट्री हा काळ होता शेतकरी आंदोलनाचा. देशात ज्यावेळी शेतकरी आंदोलन जोरात सुरू होतं त्यावेळी अमृतपाल सिंग दिवंगत अभिनेता दीप सिद्धू सोबत दिल्लीच्या सीमेवर आला होता. त्यावेळी त्याला कोणीही ओळखत नव्हतं. परंतु ज्यावेळी दीप सिद्धूचा अपघातात मृत्यू झाला त्यावेळी अमृतपालला वारिस पंजाब दे या संघटनेचा नेता म्हणून घोषित करण्यात आले आणि इथूनच सुरू झाला तो अमृतपालचा एक खलिस्तानी नेता बनण्याचा प्रवास. दीप सिद्धूने ज्या वारिस दे पंजाब दे संघटनेची निर्मिती पंजाब मधील समस्या सोडवण्यासाठी केली त्याच संघटनेचा उपयोग आता अमृतपालने खलिस्तानसाठी वेगळ्या देश निर्मितीसाठी करण्यास सुरुवात केली आहे. याच संघटनेच्या माध्यमातून अमृतपालने त्याचे लाखो तरुण समर्थक त्याच्याशी जोडलेत. दरम्यान या सगळ्यात लोकांच्या गळ्यातले ताईत बनण्यासाठी एका धार्मिक कार्यक्रमाने मोठा रोल प्ले केला. दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर त्याने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमातील त्याच्या एंट्रीने उपस्थितांना सुखद धक्का दिला, कारण या कार्यक्रमात ज्या प्रकारे जनरल सिंह भिंद्रनवाले राहत होते त्याच वेशभूषेत अमृतपालने प्रवेश केला. तेव्हापासून ते आजपर्यंत त्याच्या एका इशाऱ्यावर हजारो समर्थक कारवाया करतायत. अमृतपालचा हेतू अतिशय घातक आहे, तो ड्रग्सच्या व्यसनी असणाऱ्या तरुणांना आणि माजी सैनिकांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील करून घेण्यासाठी ब्रेनवॉश करतो. खलिस्तानी या वेगळ्या देशाच्या निर्मितीसाठी त्याने स्वतःची आर्मी तयार केली आहे. यासाठी तो माजी सैनिकांचा वापर करून घेतोय. अवघ्या 30 तरुणाने संपूर्ण देशातील तपास यंत्रणेला कामाला लावले. एवढंच नाही तर अमृतपाल हा पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनेशी चर्चा करत असल्याचा सुगावा तपास यंत्रणेला लागलाय. या सर्व प्रकरणाचं गांभीर्य पाहून सरकारने अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याची कलमही लावली आहे. त्यामुळं आता असं म्हणता येईल की अमृतपालचा उलटा प्रवास सुरू झालाय. तर पुन्हा भेटूया अशाच काही माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.